गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लक्ष द्या. आपण केमिकल रिएक्शन ऑफ अल्कोहोल स्टार्ट केलं होतं. केमिकल अल्कोहोल ऑफ केमिकल रिएक्शन ऑफ अल्कोहोल स्टार्ट केलं होतं. केमिकल रिएक्शन ऑफ अल्कोहोल मध्ये आज आपण पाहणार आहोत इस्टेरिफिकेशन ऑफ अल्कोहोल. आता इस्टेरिफिकेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे काय होते? इस्टेरिफिकेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे काय होते? लक्ष द्या, इस्टेरिफिकेशन म्हणजे अल्कोहोल पासून इस्टरची निर्मिती करणं. अल्कोहोल पासून इस्टरची निर्मिती करणं त्याला म्हणतात इस्टेरिफिकेशन. त्याला काय म्हणतात? इस्टेरिफिकेशन. कायला म्हणतात इस्टेरिफिकेशन? की अल्कोहोल पासून इस्टरची निर्मिती करणं, अशा प्रकारच्या कन्सेप्टला म्हणतात इस्टेरिफिकेशन. आता लक्ष द्या, इस्टेरिफिकेशन मध्ये काय होते? इस्टेरिफिकेशन मध्ये अल्कोहोल हा ऍसिड सोबत रिएक्ट करतात. म्हणजे स्टेटमेंट असं येईल तुमचं, इस्टेरिफिकेशन, लक्ष द्या आता, इस्टेरिफिकेशन म्हणजे पहिल्यांदा ऍसिड. आपण स्टेटमेंट लिहून घेऊ. पहिल्यांदा काय होते? व्हेन अन अल्कोहोल react with when an alcohol react with कोणासोबत? ऍसिड. म्हणजे अल्कोहोल हा ऍसिड सोबत रिएक्ट झाल्यावर काय होते बघा बरं. व्हेन अल्कोहोल रिएक्ट विथ ऍसिड इन ऍसिडिक मीडियम gives ester. लक्ष द्या, इस्टेरिफिकेशन म्हणजे तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं. इस्टेरिफिकेशन म्हणजे काय होते? इस्टेरिफिकेशन म्हणजे अल्कोहोल पासून इस्टरची फॉर्मेशन. तसं प्युरिफिकेशन म्हणजे काय होते? एखादा सबस्टन्स प्युअर करणं. मग तशा प्रकारचं इस्टेरिफिकेशन म्हणजे काय होते? की एखाद्या अल्कोहोल पासून इस्टर फॉर्म करणं. जनरल रिएक्शन कशी आहे? व्हेन अन अल्कोहोल म्हणजे ज्या वेळेस अल्कोहोल रिएक्ट होते कोणासोबत? ऍसिड सोबत. इन ऍसिडिक मीडियम गिव्ज इस्टर म्हणजे ऍसिडिक मीडियम सोबत ज्या वेळेस अल्कोहोल हा ऍसिड सोबत रिएक्ट होते. आता तुम्हाला माहितीच आहे अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय आहे? ROH. अल्कोहोल ड्रिंक करतो आपण, आहे ना, अल्कोहोल प्लस कार्बोक्झिलिक ऍसिड. कसं करतो आपण? RC OH किंवा याला म्हणजे असं म्हणतो खाली तो बॉन्ड C OH. हा झाला आपला ऍसिड. काय झाला हा? ऍसिड. मग आता इन ऍसिडिक मीडियम तर हे रिएक्शन जे असते ही रिव्हर्सिबल रिएक्शन असते. का बरं रिव्हर्सिबल रिएक्शन? तुम्हाला इस्टर पासून तुम्हाला अल्कोहोल आणि ऍसिडी मिळते आणि अल्कोहोल आणि ऍसिड पासून तुम्हाला इस्टर सुद्धा मिळते. आणि इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम म्हणजे जो कंपाऊंड एच पॉझिटिव्ह आयन देतो त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ऍसिड. इस्टेरिफिकेशन आहे ऑफ अल्कोहोल. व्हेन अल्कोहोल रिएक्ट विथ ऍसिड इन ऍसिडिक मीडियम रिव्हर्सिबल रिएक्शन टेक प्लेस अँड गिव्ज द करस्पॉन्डिंग इस्टर. तर कसं भेटते? समजा आपण हा RR सेम असेल एक तर डिफरंट असेल. हा जो R घेतला तुम्ही हा RR सेम असेल एक तर RR डिफरंट असेल. तर मी याला काय करतो? याला R' देतो. मग काय होते? वॉटरची फॉर्मेशन होते. तर यातला हा H आणि यातला हा OH हे दोन्ही बाहेर काढू आपण, वॉटरची फॉर्मेशन करून टाकू H2O. किंवा इथे याला गोल राऊंड केला तर चालते. हा ओ आणि हा OH काय फॉर्म होते? वॉटर फॉर्म होते. काय फॉर्म होते? वॉटर. आणि हा जो R आहे हा R इथं अटॅच राहील म्हणजे RC R' C OH आणि OR. आणि हा जो आहे इट इज अ जनरल फॉर्म्युला ऑफ इस्टर. हा कशाचा फॉर्म्युला आहे? इस्टरचा फॉर्म्युला आहे.
जनरल फॉर्मुला ऑफ इस्टर। तो अपन एक्जाम्पल दे आपला आर जो है आर रिप्लेस करू अपन, तो आर रिप्लेस कशाने करता तुम्हारे मनान कस ही करा। तो आता हा अल्कोहोल जो है हा एरोमेटिक एलिफेटिक अपन हा एलिफेटिक दिला, जर एरोमेटिक असेल तर तुम्ही असं लिहू शकता की एरोमेटिक साठी ए आर ओ एच, या ठिकाणी फेनॉल सुद्धा येऊ शकते म्हणजे ए आर ओ एच, याला म्हणतो आपण एरोमॅटिक अल्कोहोल, एरोमॅटिक आणि अल्कोहोल। आता एरोमॅटिक अल्कोहोल रिएक्ट विथ ऍसिड, ऍसिड तुम्ही सेम घ्या किंवा मग तुम्ही याच्या ठिकाणी एरोमेटिक एसिड घेऊ शकता, कार्बोक्सिलिक एसिड ना किंवा बेन्झोइक एसिड इन प्रेझेन्स ऑफ एसिडिक मीडियम गिव्ज ए आर किंवा मग असं जाणू आपण आर सी डबल बॉन्ड ओ आणि ए आर। ए आर रिप्रेझेंट द बेन्झिन रिंग, ए आर रिप्रेझेंट काय करते बेन्झिन रिंग रिप्रेझेंट करते। आता बघा एक एक्झाम्पल तुम्हाला देईन, हे जनरल रिएक्शन आहे, हे पहिली जनरल रिएक्शन आणि हे दुसरी जनरल रिएक्शन, याचे एक्झाम्पल तुम्हाला देता येईन पुढे। हा बघा आता हे अशा प्रकारची सिस्टमॅटिक अरेंजमेंट ज्या रिएक्शन मध्ये होते, एखादं एलिफॅटिक तुम्हाला एक्झाम्पल देतो जागा आहे तर आपण खाली लक्ष द्या। बघा काय आहे आर, आर आपण रिप्लेस केला सी एच थ्री ना ओ एच, हा झाला मिथिल अल्कोहोल, काय आला मिथिल अल्कोहोल। आता मिथिल अल्कोहोल रिएक्ट विथ कोणासोबत रिएक्ट करा लागते, हा कोण नाही ऍसिड एखादा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच, हा झाला ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड। ऍसिटिक ऍसिड का बरं रे हा, कारण एक सी दोन सी, दोन सी आहेत म्हणजे ऍसिटिक ऍसिड, किंवा मिथॅनोइक ऍसिड सॉरी इथॅनोइक ऍसिड सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, काय म्हणू शकता इथॅनोइक ऍसिड। लक्ष द्या आता रिव्हर्सिबल रिएक्शन टेक प्लेस आणि गिव्ज सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ सी एच थ्री, हा काय होईल मग मिथॉक्सी इथेन, काय होणार मिथॉक्सी इथेन। आता हे नामकरण पद्धती आहे म्हणजे इस्टरचं नाव कसं देतात याच्यावर डिपेंड असते। बघा लक्ष द्या हे झालं तुमचं स्टेटमेंट, हे झाली जनरल रिएक्शन पहिली एलिफॅटिक साठी, हे झाली जनरल रिएक्शन दुसरी एरोमॅटिक साठी, आणि हे झालं याचं एक्झाम्पल एलिफॅटिकचं। तुम्ही अशाच प्रकारे बेंझिनची रिंग घेऊन एरोमॅटिकचं एक्झाम्पल सुद्धा देऊ शकता। पा इस्टरिफिकेशन म्हणजे काय होते, इस्टरिफिकेशन म्हणजे सिम्पलशी एक कन्सेप्ट आहे ते, एक तर तुम्ही अल्कोहोलला ऍसिड सोबत रिएक्ट करा, एक तर अल्कोहोलला तुम्ही अनहायड्रेट सोबत रिएक्ट करा, म्हणजे या कन्सेप्ट पासून तुम्हाला पूर्णतः इस्टर मिळाला पाहिजे। मग ते कोणत्याही कंपाऊंड म्हणजे कोणतेही कंपाऊंड घ्या, एक तर इथं ऍसिड घ्या एक तर इथं अनहायड्रेट घ्या, अनहायड्रेट घेतला तरी तुम्हाला इस्टरच मिळते आणि ऍसिड घेतला तरी तुम्हाला इस्टरच मिळते। मग ते कसं आहे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही इथं ऍसिड घेतलं तरी इस्टरिफिकेशन होते, का बरं इस्टरिफिकेशन ऑफ अल्कोहोल होते, कारण अल्कोहोल तर आहेच इस्टर तर भेटून राहिलं। आता हा जो कंपाऊंड आहे या ठिकाणी एक तर ऍसिड असेल एक तर अनहायड्रेट असेल, आता अनहायड्रेट आहे म्हणजे काय आहे, अनहायड्रेट आहे म्हणजे काहीच नाहीये, ह्याचं काहीच रोल नाहीये, हा फक्त एक रिएक्टंट आहे। आपल्याला काय तयार करायचं आहे इस्टर, आपल्याला कशापासून इस्टर तयार करायचं आहे अल्कोहोल पासून। मग अल्कोहोल पासून इस्टरची फॉर्मेशन करत असताना जो आपण रिएक्टंट घेतो कोणताही दुसरा म्हणजे अल्कोहोल सोडून, तो रिएक्टंट कोणी असो आपल्याला काय करायचं, फक्त इस्टरिफिकेशन प्रोसेस करायची आहे। इस्टरिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ इस्टर काढायची आहे। आता इस्टरिफिकेशन म्हणजे काय होते, इस्टरिफिकेशन मध्ये अल्कोहोल किंवा कोणत्याही कंपाऊंड पासून आपल्याला इस्टरची फॉर्मेशन करायची असते। आता यांनी काय केलं, यांनी दोन एक्झाम्पल दिले, एक एलिफॅटिकचं एक्झाम्पल दिलं आणि एक ॲरोमॅटिकचं म्हणजे जनरल रिएक्शन दिली। म्हणजे यांचं असं म्हणणं होतं की इस्टरिफिकेशन ही ऑफ अल्कोहोल जी प्रोसेस आहे ते एलिफॅटिक सहित ॲरोमॅटिक सुद्धा ओबे करतात, ती रिएक्शन ॲरोमॅटिक आणि एलिफॅटिक दोन्ही कंपाऊंड ओबे करतात, म्हणजे अशा प्रकारची हे रिएक्शन आहे। या रिएक्शनला म्हणतात इस्टरिफिकेशन ऑफ अल्कोहोल। यातलीच एक रिएक्शन अशी आहे, लक्ष द्या आता अनहायड्रेट सोबत इस्टरिफिकेशन ऑफ अल्कोहोलस, पण कोणासोबत अनहायड्रेट सोबत।
आता अनहायड्रेट सोबत कसं करायचं पाहा बरं हे व्हेन अल्कोहोल आपला व्हेन अल्कोहोल रिएक्ट विथ अनहायड्रेट आता अनहायड्रेट म्हणजे काय अनहायड्रेट म्हणजे काय असा प्रश्न खूप जणांना आहे आता अनहायड्रेट म्हणजे काय होते की अनहायड्रेट म्हणजे दोन ऍसिडचे मॉलिक्यूल ज्यावेळेस ऑक्सिडेशन करतात त्यावेळेस त्यातून हायड्रोजन गायब होतात आता कसं होते पावर अनहायड्रेट फॉर्म व्हेन आता समजा CH3 C डबल बॉन्ड O आणि OH असं असते ना आणि CH3 C डबल बॉन्ड O आणि OH काय होते अनहायड्रेट कसा फॉर्म होतो अनहायड्रेट अशा पद्धतीनं फॉर्म होतो ज्यावेळेस दोन मॉलिक्यूल ऍसिडचे रिएक्ट होऊन वॉटरची फॉर्मेशन करतात लक्ष द्या मी काय सांगून राहिलो अनहायड्रेटची प्रिपरेशन कशी होते अनहायड्रेटची प्रिपरेशन कशी होते ज्यावेळेस दोन आता आपला कॉन्सेप्ट एक आहे हे रिएक्शन राहू त्या बाजूला लक्ष द्या आता अनहायड्रेट कसं होते ज्या समजा एखादा ऍसिड आहे CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिटिक ऍसिड दोन मॉलिक्यूल घेतले आपण ऍसिटिक ऍसिडचे तर हे रिएक्शन होऊन वॉटरची फॉर्मेशन होते आणि राहिलं काय मग CH3 CO आणि CH3 C डबल बॉन्ड O या दोघांना एकच ओ राहिला आणि दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ऍज अनहायड्राइड या कंपाऊंडला काय म्हणतात अनहायड्राइड असं म्हणतात आता पहा या अनहायड्राइड सोबत ऍसिडची रिएक्शन केल्यावर काय येते या अनहायड्राइड सोबत ऍसिडची रिएक्शन केल्यावर काय येते व्हेन अल्कोहोल रिएक्ट विथ अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड that is in acidic medium gives ester reaction same आहे फक्त पहिल्या रिएक्शन ज्यावेळेस आपण अल्कोहोलची केली होती म्हणजे ज्यावेळेस आपण अल्कोहोलची रिएक्शन ऍसिड सोबत केली होती त्यावेळेस आपला मिनरल कंपाऊंड जो होता तो इस्टर प्लस वॉटर होता परंतु सर अनहायड्रेट सोबत आहे म्हणजे याच्यापासून काय भेटते पाहू आपण बघा आता ROH आपला अल्कोहोल तर सेमच राहणार पहिल्या रिएक्शन मध्ये आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये प्लस अनहायड्रेट R एक तर हे RR सारखे असतील एक तर हे RR डिफरंट असतील C डबल बॉन्ड O आणि दोघांचा एकच O याला म्हणतात अनहायड्रेट इन ऍसिडिक मीडियम रिव्हर्सिबल रिएक्शन टेक प्लेस गिव्ह आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश आणि प्लस आर डॅश सी ओ ओ एच म्हणजे इथं बाय प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला काय भेटते ऍसिड आणि ज्यावेळेस आपण रिएक्शन त्याची ऍसिड सोबत करतो इथं काय भेटत असते आपल्याला वॉटर मिळत असते काय म्हणत असते वॉटर म्हणजे इथं ऍसिड भेटते कधी अनहायड्रेट सोबत रिएक्शन झाल्यावर आणि इस्टर ते भेटते तुम्हाला माहित पडते लक्ष द्या इस्टर आणि अल्कोहोल पहिल्याही रिएक्शन मध्ये सेमच आहेत त्याही रिएक्शन मध्ये इस्टर आहे त्याही रिएक्शन मध्ये अल्कोहोल आहे फक्त कन्सर्ट कसा येऊन राहिला या रिएक्टंटचा इथं पहिले ऍसिड होतं इथं अनहायड्रेट आहे इथं पाणी होतं तर इथं ऍसिड आहे बस एवढाच फरक आहे नंतर मग आपण हे रिएक्शन ॲरोमॅटिक साठी सुद्धा लिहू शकतो ॲरोमॅटिक अल्कोहोल प्लस R डॅश C डबल बॉन्ड O आणि दोघांचा एकच O इन ऍसिडिक मीडियम गिव्ह R डॅश C डबल बॉन्ड O किंवा R C डबल बॉन्ड O R डॅश किंवा R डॅश म्हटल्यापेक्षा आपण बेंझिनची रिंग समजू ए आर चालते
आणि प्लस आर सी ओ ओ एच आर डॅश म्हणजे हा होणार तुमचा ॲरोमॅटिक इस्टर. काय होणार? ॲरोमॅटिक इस्टर म्हणजे ॲरोमॅटिक इस्टर ॲरोमॅटिक अल्कोहोल पासून ॲरोमॅटिक अल्कोहोल पासून ॲरोमॅटिक इस्टर इथं लिहून घ्या आपण ॲरोमॅटिक अल्कोहोल आणि ॲरोमॅटिक इस्टर झालं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कोणतेही कन्सर्ट चांगल्या प्रकारे मांडू शकता. हे झालं तुमचं इस्टरिफिकेशन. आता लक्ष द्या, आता याची रिएक्शन ऍसिड क्लोराईड सोबत सुद्धा आहे. याची रिएक्शन ऍसिड क्लोराईड सुद्धा आहे म्हणजे ऍक्शन ऑफ किंवा रिएक्शन विथ काय लिसान हा ऍक्शन ऑफ ऍसिड क्लोराईड. तर तुम्हाला पहिल्यांदा हे रिएक्शन पाहत असताना तुम्हाला हे आवश्यक पाहणं आहे की ऍसिड क्लोराईड म्हणजे काय होत. काय पाहणं आवश्यक आहे की ऍसिड क्लोराईड म्हणजे काय होते. लक्ष द्या, तुम्हाला आता ऍसिड आहे तर आपल्याला ऍसिडचा फॉर्म्युला माहितच आहे, सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच. झालं, ज्यावेळेस ऍसिड आपला ओ एच रिमूव्ह करून त्या ठिकाणी अल्किल हलाइड सांगते त्यावेळेस जो कंपाऊंड फॉर्म होते त्याला म्हणतात ऍसिड क्लोराईड. लक्ष द्या, ऍसिड क्लोराईड कधी फॉर्म होते? ज्यावेळेस ऍसिड आपला ओ एच कंपाऊंड म्हणजे ओ एच हा ग्रुप जो असतो, ज्यावेळेस ऍसिड आपला ओ एच जो ग्रुप असते तो रिमूव्ह करून त्या ठिकाणी सीएल ग्रुप टाकतो, अशा प्रकारच्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण? अशा प्रकारच्या कन्सेप्टला म्हणतो आपण ऍसिड क्लोराईड. मग लक्ष द्या, आता ज्यावेळेस अल्कोहोल स्टेटमेंट लिहून घे पहिले. व्हेन अल्कोहोल रिएक्ट विथ ऍसिड क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन गिव्ज इस्टर. आता लक्ष द्या काय आहे, आता म्हणजे काय कसं होतं रिएक्शन. अल्कोहोल तर आपला सेमच आहे, अल्कोहोल या सुद्धा रिएक्शनला तुम्ही इस्टर म्हणजे इस्टरिफिकेशनच म्हणू शकता. पा प्लस काय आहे? ऍसिड क्लोराईड आर डॅश सी डबल बॉन्ड ओ ओ एच. आता ओ एच गायब करून इथं आपण सीएल टाकतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? ऍसिड क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. पायरिडीन म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन कामच नाही. तर काय भेटते आपल्याला? आपल्याला भेटते आर सी डबल बॉन्ड ओ आर, आर सी डबल बॉन्ड ओ आर आणि प्लस एस सी एल. हा झाला आपला इस्टर आणि हा झाला हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला काही येणार नाही आहे. लक्ष द्या, आता अशा रिएक्शन म्हणजे आर ओ एच हा एच आणि हा सी एल हे जर गायब झाले इथून, हा समजा गायब केला, हा एच गायब केला, तर आर डॅश सी डॅश सी सिंगल बॉन्ड ओन ओ आर काय भेटते? इस्टर भेटते. आपल्याला अशीच रिएक्शन ॲरोमॅटिक सुद्धा आहे. ॲरोमॅटिक अल्कोहोल ओ एच ॲरोमॅटिक प्लस आर डॅश सी डबल बॉन्ड ओ सी एल इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन गिव्ज ए आर, यानंतर देऊ आर डॅश सी डबल बॉन्ड ओ ओ ॲरोमॅटिक.
आणि प्लस HCl याला काय म्हणतात, याला म्हणतात इष्टक, याला काय म्हणतात इष्टक। अशा प्रकारची ट्रीटमेंट आहे, म्हणजे अशा प्रकारचं ते कन्सेप्ट येतो, कोणता एक्शन ऑफ ऍसिड क्लोराईड, एक्शन ऑफ ऍसिड क्लोराईड। तुम्ही ते एक्झाम्पल लिहू शकता, आता एक्झाम्पल कसे, आर रिप्लेस करा CH3 ना CH3 ना CH3 CH3, हा होईल मिथॉक्सी इथेन, तोच इथे तुम्ही रिंग न सुद्धा करू शकता एक्सप्लेन, म्हणजे चांगल्या पद्धतीने करू शकता, असं काही नाही आहे। तर अशा प्रकारची रिएक्शन आहे ही एक्शन ऑफ ऍसिड क्लोराईड। लक्ष द्या, आता आहे एक क्वेश्चन जो महत्वाचा आहे की सॅलिसिलिक ऍसिड, सॅलिसायक्लिक ऍसिड पासून ऍस्पिरिन, फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन कसं बनतात। आता फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन म्हणजे काय पावर, फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन, फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन, ऍस्पिरिनलाच म्हणतात, काय म्हणतात ऍस्पिरिनला, नाव आहे ऍसिटिल सॅलिसायक्लिक ऍसिड, ऍसिटिल सॅलिसायक्लिक ऍसिड। हे तुम्हाला फॉर्म करायचं आहे कोणापासून, हाऊ विल यू प्रिपेअर ऍस्पिरिन फॉर्म सॅलिसायक्लिक ऍसिड, सॅलिसायक्लिक ऍसिड पासून तुम्हाला तयार करायचं आहे, तुम्ही हेच रिएक्शन वापरू शकता। आता त्यासाठी तुम्हाला सॅलिसायक्लिक ऍसिडचा फॉर्म्युला लक्षात पाहिजे, सॅलिसायक्लिक बेंझिनची रिंग, सॅलिसायक्लिक बेंझिनची रिंग या कन्सेप्टला COOH, हा झाला बेंझोइक ऍसिड, काय झाला हा बेंझोइक ऍसिड। नंतर या कन्सेप्ट मध्ये दुसरा पॉइंट किंवा इथं तुम्ही असे करू शकता, इथं वरतेच COOH हा झाला बेंझोइक ऍसिड आणि पहिल्याच कन्सेप्टला OH, याला म्हणतात सॅलिसायक्लिक आणि ऍसिड, सॅलिसायक्लिक ऍसिड। याच्यावर ऍसिड अनहायड्राइडची रिएक्शन केली आपण CH3 C डबल बॉन्ड O आणि CH3, हा झाला ऍसिटिक अनहायड्राइड, ऍसिटिक अनहायड्राइड आणि इन प्रेझेन्स ऑफ काय भेटतं तुम्हाला ऍसिडिक मीडियम तर ग्यूज, लक्ष द्या ऍस्पिरिनचा फॉर्म्युला आहे। आता कसा ऍस्पिरिनचा फॉर्म्युला, COOH नंतर O नंतर C डबल बॉन्ड O आणि CH3, हे आहे आपलं ऍस्पिरिन। या ऍस्पिरिनलाच काय म्हणतो आपण, इथं CH3 आणि COOH ऍसिटिक ऍसिड आहे, ऍस्पिरिनलाच काय म्हणतो आपण ऍसिटिल सॅलिसायक्लिक ऍसिड, काय म्हणतो ऍसिटिक सॅलिसायक्लिक ऍसिड। लक्ष द्या, आता असा कन्सेप्ट असतो तो, लक्ष द्या। आता हे रिएक्शन तुम्हाला 2 मार्क्ससाठी काही महाग नाही आहे आणि 2 मार्क्ससाठी पहिल्यांदा तर सॅलिसायक्लिक ऍसिडचं तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे की एका कन्सेप्टला COOH आणि OH दोन फंक्शनल ग्रुप बेंझिन रिंगला आडे असले पाहिजेत आजूबाजूच्या कार्बनवर, त्याला म्हणतात सॅलिसिलिक ऍसिड। ऍस्पिरिन, ऍस्पिरिनचा फॉर्म्युला ऍसिटिल ग्रुप आहे आणि सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे एच गायब करून त्या ठिकाणी कंपाऊंड टाकणं, त्याला म्हणतात फॉर्मेशन ऑफ ऍस्पिरिन। आता लक्ष द्या कसं असते की हे जे लहान लहान कन्सेप्ट आहेत, हे लहान लहान कन्सेप्ट तुम्हाला एक्झाम मध्ये देत नाही, डायरेक्ट प्रश्न येतात की हाऊ विल यू प्रिपेअर्ड ऍस्पिरिन फ्रॉम सॅलिसायक्लिक ऍसिड, असे अलग अलग प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात। आता लक्ष द्या पुढे काय पाहायचं आपल्याला,
आपल्याला पाहायचं आहे रिएक्शन विथ हायड्रोजन हलाइड, रिएक्शन विथ हायड्रोजन हलाइड। मन पाहता व्हेन अल्कोहोल रिएक्ट विथ, त्याचे रिएक्शन पाहिले होते आपण की हायड्रोजन हलाइड सोबत अल्कोहोलची रिएक्शन कोणकोणते रिएक्शन आहेत ते कोणकोणते आहेत ते टर्शियरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल हायड्रोजन फ्लोर म्हणजे अल्कोहोलच्या रिएक्शन आपण पाहिल्या होत्या पीसीएल फाईव्ह पीसीएल थ्री। तर ह्या रिएक्शन तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहायच्या आहेत। नंबर फर्स्ट म्हणजे त्या एकूण किती रिएक्शन आहेत सांगतो मी तुम्हाला, असं हेडिंग द्यायचं मस्त रिएक्शन विथ हायड्रोजन हलाइड। आता हायड्रोजन हलाइड सोबत कोणकोणत्या रिएक्शन आहेत पहा। नंबर फर्स्ट एक्शन ऑफ एच सी एल, ते रिएक्शन पाहिजे आपण व्हेन अल्कोहोल रिएक्ट विथ एच सी एल कॉन्सन्ट्रेट एच सी एल इन प्रेजेंस ऑफ अनहायड्रस झेड एन सी एल टू गिव्ज आर सी एल प्लस एच टू ओ। ही रिएक्शन पाहिली होती आपण मागच्या 10 नंबर चॅप्टर मध्ये, आपल्या टेस्ट मध्ये सुद्धा टाकली होती हे। नंतर त्याच्या खालची एक्शन ऑफ एच बी आर, ही रिएक्शन सुद्धा आपण मागच्या लेक्शन मध्ये म्हणजे बघितली होती, ते रिएक्शन लिहायचे आहेत तुम्हाला। नंतर थर्ड नंबरची आहे एक्शन ऑफ एच आय, ते सुद्धा रिएक्शन लिहायचे तुम्हाला। नंतर चार नंबरची तर आपण नंतर घेऊच ते। आता पहा रिएक्शन ऑफ विथ फॉस्फरस हलाइड आहे, दुसरा पॉइंट आहे रिएक्शन विथ फॉस्फोरस हलाइड। आता रिएक्शन विथ फॉस्फोरस हलाइड कोणकोणत्या पहा, कन्फ्यूज नका हो, तेच रिएक्शन आहेत, काहीच डाऊट नाही आहे। नंबर फर्स्ट पीसीएल थ्री, नंबर सेकंड पीसीएल फाईव्ह, नंबर थर्ड पीबीआर थ्री, नंबर फोर पी आय थ्री, अशा प्रकारचे आहेत। कन्सेप्ट कसे आहेत असं हा बी आहे मग पीबीआर फाईव्ह असे कन्सेप्ट आहेत आणि चांगल्या पद्धतीचे कन्सेप्ट आहेत। ह्या रिएक्शन झालेल्या राहिल्या मागच्या लेसन मध्ये, ह्या रिएक्शन तुम्ही त्याच्या नंतर लिहून घ्यायचा, कोणाच्या नंतर त्या रिएक्शन विथ हायड्रोजन हलाइड आहे की नाही याच्या अगोदरची रिएक्शन आपण पाहिली कोणती होती, फॉर्मेशन ऑफ एस्पिरिन। फॉर्मेशन ऑफ एस्पिरिन झाल्यावर ह्या रिएक्शन जेवढे आहेत फॉस्फरस हलाइडच्या, अजून एक तर आहे आपली थायोनिल क्लोराईडची, ह्या पुऱ्या रिएक्शन आहे म्हणजे एक्शन ऑफ एच सी एल, एक्शन ऑफ एच बी आर, एक्शन ऑफ एच आय, नंतर रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड आहे पीसीएल थ्री पीसीएल फाईव्ह पी बी आर थ्री पी आय थ्री पी बी आर थ्री। आपण फक्त हे दोनच घेण्यात हा, तर आपण या सीएलच्या ठिकाणी बी आर दिला तर चालते बरं, म्हणजे रिएक्शन तेच येते, रिएक्शन तेच येते, दुसरं काहीच नाही। आणि डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन, टू अल्किन म्हणजे अल्किन पासून डिहायड्रेशन करून त्यापासून फॉर्मेशन करणं, स्टेप झेड रूल आपण तो अभ्यासलेला आहे। आता स्टेप झेड रूल म्हणजे काय होते, एकदम सिम्पल्स आहे, डिहायड्रेशन म्हणजे काय होते, डिहायड्रेशन म्हणजे आपण स्टेप झेड रूल पाहिलेला आहे, आणि स्टेप झेड रूल पाहिलेला नसेल तरी तुम्ही तो करून घेता स्टेप झेड रूल, आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे इन द बोर्ड एक्झामिनेशन। हा येते म्हणजे येतेच, हा येते म्हणजे येतेच, काय होते डिहायड्रेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर किंवा ॲडिशन ऑफ वॉटर, रिमूव्हल ऑफ वॉटर ते चालते। आता अल्कोहोल पासून काय भेटते, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन म्हणजे अल्कोहोल पासून
ROH प्राइमरी अल्कोहोल, वॉटर बाहर काढणं दुसरं काय रे, पाहता समजा CH3CH2 आणि OH आहे, हा आपला अल्कोहोल आहे, याला आपण काय म्हणतो इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल। आता याच्यावर जर डिहायड्रेशन केलं आपण तर काय होते, हा OH आणि हा H2, हा H असते इकडे, हा OH आणि हा H बाहेर काढणं म्हणजे फॉर्मेशन ऑफ वॉटर। डिहायड्रेशन झालं की पतलं होत असते ना, मग तशा प्रकारचं आहे ते काय आहे, वॉटर बाहेर पडते डिहायड्रेशन म्हणजे पहा CH2 डबल बॉन्ड CH2 फॉर्मेशन ऑफ अल्किन, म्हणजे अल्कोहोल पासून अल्किनची फॉर्मेशन करणं रिमूव्हल ऑफ वॉटर, अल्कोहोल पासून अल्किनची फॉर्मेशन करणं बाय रिमूव्हल ऑफ वॉटर इट इज कॉल्ड ॲज अ स्टेप झेड रूल, आणि त्याला म्हणतात डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, त्याला काय म्हणतात डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल। आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, यातले अर्धे कॉन्सेप्ट आपले झालेले होते, तरी आपण पुन्हा घेतले, तुमच्या नोट्समध्ये पाय जा, घेतले असतील ते लिहू नका, आणि जे घेतलेले आहेत ते लिहून घ्या, लक्ष द्या। आता कोणते आहेत ते, नंबर फर्स्ट आपण पाहिलं इस्टरिफिकेशन, काय पाहिलं इस्टरिफिकेशन, त्याच्यामध्ये पहिला आपण म्हणत ऍसिड घेतलं होतं अल्कोहोल सोबत, म्हणजे इथं पाहिले अल्कोहोल अल्कोहोल प्लस ऍसिड रिव्हर्सिबल इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम गिव्ज इस्टर आणि वॉटर। दुसऱ्यामध्ये इस्टरिफिकेशन मध्ये आपण अल्कोहोल घेतलं होतं, अल्कोहोल सोबत यांनी अनहायड्रेट घेतलं इन प्रेझेन्स ऑफ सेम ऍसिडिक मीडियम, काय भेटलं होतं यांना, यांना भेटलं होतं इस्टरच, पण H2 जे काय आलं तर ऍसिड। तीन नंबर अल्कोहोल, हे सुद्धा इस्टरिफिकेशनच, अल्कोहोल प्लस यांनी इथं काय घेतलं ऍसिड क्लोराईड, ऍसिड क्लोराईड आणि हे रिव्हर्सिबल रिएक्शन नाही आहे, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन आहे, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन गिव्ज काय भेटते आपल्याला इस्टर भेटते आणि इथं सुद्धा ऍसिडच भेटते, काय भेटते ऍसिड, हायड्रोजन हलाइड त्याला ऍसिडच म्हणतो आपण। नंतर चार नंबर पाहिला आपण कन्सेप्ट पाहिला की प्रिपरेशन ऑफ ऍस्पिरिन, प्रिपरेशन ऑफ ऍस्पिरिन, आणि पाच नंबर आपण पाहिला रिएक्शन ऑफ, ते तुम्हाला होमवर्क आहे, पाच आणि सहा रिएक्शन जे झालेलं आहे आपले, रिएक्शन विथ हायड्रोजन हलाइड, आणि रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड, हे तुम्हाला भेटणार प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल किंवा केमिकल रिएक्शन ऑफ अल्किल हलाइड, अल्किल हलाइड पासून अल्कोहोल म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड, अल्कोहोल पासून अल्किल हलाइड कसा फॉर्म करतात याच्यामध्ये तुम्हाला ते भेटणार। हा झाला आपला आजचा कन्सेप्ट, बाकी कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू।